मोहन तालुका प्रतिनिधि राजेश शिंदे पोखरापूर हद्दीतील निर्माण खत कारखान्यातील उपडवासाने 12 कामगारांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास। मोहळपासून 3 किलोमीटर अंतरावरील पोखरापूरच्या हद्दीतील निर्माण फर्टिलायझर्स या खत तयार करणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या 12 कामगारांना उग्रवासाने अचानक श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला। या सर्व कामगारांवर मोहळ येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचारासाठी मोहळच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्या ठिकाणी ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना गावडे हॉस्पिटल येथे डॉक्टर खान आणि डॉक्टर गावडे यांनी त्यांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। मोहळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहळपासून 3 किलोमीटर अंतरावर तांबोळे रोडवर निर्माण फर्टिलायझर्स ही खत तयार करणारी कंपनी असून या कंपनीमध्ये कोळेगाव येथील कामगार आहेत। 7 जानेवारी रोजी दिवसभर कंपनीत कामावर काम करत असतात त्या ठिकाणी खतामध्ये मिश्र करण्यासाठी आणलेल्या उग्रवासाचा जिप्सन पदार्थ गाडीतून उतरवून सायंकाळी 5 दरम्यान हे सर्व मजूर घरी गेले। घरी जाऊन बसेपर्यंत सर्वांना उलट्या व श्वसनाचा त्रास सुरू झाला। त्यामुळे या सर्वांना नातेवाईकांनी तातडीने मोहोळ येथील गावडे हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने सर्वांना ऑक्सिजन लावण्यात आले। डॉक्टर समाधान गावडे व डॉक्टर नूर खान खान डॉक्टर जिलानी खान यांनी ऑक्सिजन लावून प्राथमिक उपचारांनंतर त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। या घटनेची तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती पोलीस निरीक्षक अशोक सायकर पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे यांनी गावडे हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली। सर्व रुग्णांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिले। उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या मुली व महिलांची नावे पूजा सुरेश शिंदे वय 16 रेश्मा सुनील पवार वय 23 सुरेखा रवी जाधव वय 27 प्रियांका रवी जाधव वय 10 रेखा सुनील पवार वय 23 सपना मिथुन पवार वय 20 उषा पवार वय 22 रेश्मा सचिन जाधव वय 21 सविता शिंदे वय 17 विजय पवार वय 20 कल्पना रमेश शिंदे वय 25 सर्व राहणार कोळेगाव मोहळ असे उपचारासाठी अंजली दाखल करण्यात आलेल्या महिलांची व मुलींची नावे आहेत। प्रचलित कायद्यानुसार कारखान्यावर कारवाई करण्यात येईल। प्रशांत बेंडसे पाटील मोहळ तहसीलदार कामगारांना दिलेल्या सुविधांची तपासणी घटनास्थळी भेट दिली असता निर्माण कंपनीमध्ये आलेल्या ट्रकमधील उग्रवासाचा पदार्थ खाली उतरवत असताना कामगारांना ऑक्सिजन कमी पडला। त्यांना तत्काळ दवाखान्यात पाठवले आहे। सर्वांची प्रकृती स्थिर असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक तालुका कृषी अधिकारी कामगार अधिकारी यांच्या मार्फत संबंधित घटनेचा पंचनामा करण्यात आला। या ठिकाणी काम करणारे कामगार बालमजूर त्यांना दिलेल्या सुविधा यांची तपासणी सुरू आहे। यानुसार संबंधितावर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल अशी माहिती मोहळ तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी दिली। कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीतून देणाऱ्या येणाऱ्या सुविधा उपलब्ध नाही। डॉक्टर कोळी कामगारांच्या सुरक्षेसाठी कुठलीच सुविधा या ठिकाणी दिसून आली नसून या ठिकाणी फायर ऑडिट झालेले नसून पगार कर्मचाऱ्यांच्या याद्या कामगारांची कोरोना घेतलेले प्रमाणपत्रची यादी फायर ऑडिट रिपोर्ट बालकामगार रिपोर्ट वैद्यकीय तपासणी रिपोर्ट असे कुठलेच रिपोर्ट या ठिकाणी दिसून आले नाही। इथे व्हिजिट केली आम्ही आरोग्य विभागाने तरी इथे आम्हाला फायर ऑडिटचं काही दिसलेलं नाही। तरी अजून आम्ही एक साईड बघितलेले आता दुसरी साईड बघणार आहोत आणि आरोग्य तपासणी वगैरे जे डॉक्टर्स असतात इथे कंपनीमध्ये मग ते अपॉइंट केलेले वगैरे इथे काही दिसले नाहीत। मग त्याचे आम्ही रिपोर्ट सादर करायला सांगितले आता संध्याकाळपर्यंत किती कर्मचारी आहेत किती कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी झाली महिन्यातून किती वेळा झाली त्यांचे रिपोर्ट्स त्याच्यानंतर त्यांचे कोरोनाचे लसीकरण केलेले आहे का फर्स्ट डोस झाला असेल तर त्याचे सर्टिफिकेट सेकंड डोस झाले असेल तर त्याचे सर्टिफिकेट्स आणि त्यानंतर बालकामगार काही आहेत का आणि बालकामगार जर लेबर त्यांचे जर लहान मुलं वगैरे असतील तर त्यांची व्यवस्था कुठे केलेली आहे त्यांच्यासाठी खेळण्यासाठी काय असं ग्राउंड वगैरे त्यांनी केलेलं आहे का किंवा एखादी अंगणवाडी वगैरे काय आहे का याची आम्ही चौकशी केलेली आहे आणि त्याचे रिपोर्ट्स त्यांना सादर करायला सांगितले संध्याकाळपर्यंत। त्याची एक प्रत सरपंच साहेबांना ग्रामपंचायतीला द्यायला सांगितली आणि एक आरोग्य विभागाकडे द्यायला सांगितलेली आहे।